श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ हु। उद्या आहे श्रीकृष्ण जयंती श्रावण महिन्यातील वैद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक बारा वाजता कंसाच्या बंदिवासात भगवान श्रीकृष्णांचा वासुदेव व देवकीच्या पोटी जन्म झाला श्री विष्णूंनी आठवा अवतार श्रीकृष्णांच्या रूपात घेतला श्रीकृष्ण जयंती ही संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते श्रावण अष्टमीला रात्री कृष्ण जन्मावेळी बाळकृष्णाची विधिवत पूजन केले जाते असे म्हणतात की देव फक्त भावनांचा भुकेला असतो म्हणून जर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी प्रेमाने भक्तिभावाने देवाची पूजा केली तर ते खूप प्रसन्न होतात आणि नेहमी त्यांच्या भक्तांवर आशीर्वादाचा हात ठेवतात तसेच त्यांचे सर्व दुःख दूर करतात जर तुम्हालाही या जन्माष्टमीच्या दिवशी देवाला संतुष्ट करायचे असेल त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर आपण पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचं आहे तसेच या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर ते उपाय नक्की सफल होतील तर जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय करावे पण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल तर खूप मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर या जन्माष्टमीला कानाला केशरमसुरीत दुधाचा अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होईल तसेच बऱ्याच वेळा असे होते की आपण एखादे काम करत असतो आणि त्या कामामध्ये भरपूर अडचणी तसेच अडथळे येत असतात आपले ते काम काही केल्या पूर्ण होत नाही तर आपल्याला प्रत्येक कामात यश जर मिळवायचे असेल तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळते यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण झाली तर तीही संपते ज्यांना चांदीची बासरी अर्पण करणे शक्य नाही ते दुसरे देखील उपाय करू शकता तसेच शत्रूला टाळण्यासाठी जर तुम्हाला असे वाटत असेल की आपला कोणी शत्रू आहे आणि त्यामुळे आपल्याला खूप त्रास होत आहे आपल्याला पण माहीत आहे की कुणाला आपल्याबद्दल वाईट वाटते आपल्याकडे असा एखादा व्यक्ती असतोच की जो आपल्याबद्दल वाईट चिंतत असतो तसेच त्याला आपले चांगले व्हावे असे अजिबातसुद्धा वाटत नाही तर जर कोणी शत्रू तुमच्या त्रासाचे प्रमुख कारण बनत असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी त्याला टाळण्यासाठी ओम क्ली कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः चा जप करा यामुळे शत्रूची भीती कमी होईल तसेच तुम्ही तुमचे कोणी वाईट देखील करणार नाही जन्माष्टमीच्या दिवशी पूजेचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी आपण हा देखील एक उपाय करायचा आहे भगवान श्रीकृष्णांना पितांबरधारी असेही म्हणतात अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फळे पिवळी फुले पिवळी मिठाई लाडू गोपाळांना अर्पण करा तसेच भरपूर जणांच्या लग्नामध्ये अडथळे येतात अडचणी येतात लग्न जमत नाही आणि जर लग्न जमलं तर ते मोडतं किंवा मुलीकडचे कर पसंत करत नाही किंवा मुलाकडचे कर पसंत करत नाही अशा भरपूर गोष्टी असतात किंवा आपल्याला इच्छुक असा मुलगा मुलगी पाहिजे तशी आपल्याला भेटत नाही तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे तर आपल्याला या दिवशी एक मंत्र म्हणायचा आहे ओम क्ली कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम क्ली कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाह योग्य स्थळे लवकर येण्यास सुरुवात होते व आपले लग्न देखील लवकर जुळून येते तसेच जर तुम्हाला वाटत असेल की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची कृपा आपल्यावरती सदैव राहावी तसेच तुमच्या जर काही आर्थिक अडचणी असतील पैसा येतोय पण पैसा टिकत नाही आहे किंवा आपल्याकडे पैसाच येत नाही आहे लक्ष्मी येत नाही आहे जर ज्यांना पण पैशाची आर्थिक टंचाई असेल किंवा एखाद्याला आपण उधार दिलेले असतील आणि तो व्यक्ती आपले उधार पण परत करत नसेल मग आपल्याकडे पैसा येण्यासाठी जागा देखील नसेल तर अशा व्यक्तीने हा एक उपाय जरूर करायचा आहे हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी आहे या उपायानुसार तुम तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद द्या या खिरीत तुळशीचे पान आवश्यक घाला यामुळे कृष्णदेव हे लवकर प्रसन्न होतात तसेच जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा देखील होते भरपूर पूजा देखील करतात रात्री बारा वाजता देखील पूजा करतात पण काहींना जर शक्य होत नाही त्यांनी सकाळी जरी पूजा केली तरी पण चालेल पण तुम्ही श्रीकृष्णाला या दिवशी अभिषेक हा जरूर घालायचा आहे तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंखात जल भरून कृष्णाचा अभिषेक करा या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि साधक हा श्रीमंत होतो तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आपण हे सर्व उपाय भक्तिभावाने केले तरच त्याचे फळ हे आपल्याला मिळणार आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येणाऱ्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीचे पान हे अर्पित करायचे आहे तर तो मंत्र असा आहे की क्ली कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा असा अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे मी तुम्हाला हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून देईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद